Good afternoon, students. You are welcome in our online virtual class of our Tulsa Bhavani Prathamik Vidya Mandir Latur. Students, we are going to learn today the fourth class subject English, action words and phrases. Action words and phrases. आपल्या ठिकाणी कृतियुक्त शब्द आणि त्याचे आपल्याला फ्रेजेस बनवायचे आहेत. याचा आपल्याला सराव प्रॅक्टिस करायची आहे. या ठिकाणी आपल्या दोन बास्केट दिसत आहेत. त्या बास्केटमध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या या शब्द पाट्या किंवा या ठिकाणी वर्ड्स प्लेट आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या पद्धतीच्या आपण या ठिकाणी बास्केट आणि त्या प्लेट्स किंवा त्या पाट्या आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय, तर या दोन बास्केट मधले शब्द घेऊन आपल्याला त्यापासून एक फ्रेज बनवायचा आहे किंवा वाक्य बनवायचं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणचे जे शब्द आहेत त्यांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी शब्दार्थ लिहून घ्यायचे सुरुवातीला आणि या शब्दांचा सराव करायचा आहे. सर्वप्रथम हे शब्द विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचे आहे. आता आपल्याला या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये शब्द आहेत क्लाइम, कम, गो, टर्न अँड रन. याचा अर्थ मी दिलेला आहे त्या ठिकाणी. क्लाइम म्हणजे चढणे, कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, टर्न मीन्स वळणे आणि रन मीन्स धावणे किंवा पळणे. दुसऱ्या बास्केट मध्ये आहेत देअर मीन्स तेथे, लेफ्ट म्हणजे डावीकडे, अराउंड म्हणजे सभोवती, डाऊन मीन्स खाली, अप मीन्स वरती, राईट म्हणजे उजवीकडे, हिअर मीन्स येथे. ह्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व शब्द दिलेले आहेत. चला आपण पुढे पाहूया. टीचर सेड फ्रॉम पेयर्स सिलेक्ट वन वर्ड फ्रॉम इच बास्केट एट ए टाइम. सिलेक्ट वन वर्ड फ्रॉम इच बास्केट. आपण कुठल्याही बास्केटमधून सुरुवातीला एक शब्द घ्यायचा आहे. ऑफ इच बास्केट कुठल्याही बास्केटमध्ये आपण घेऊ शकतो. अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. आता आपल्याला या ठिकाणी शब्द घ्यायचा आहे कुठल्याही बास्केट मधून आणि एक मिनिंगफुल फ्रेज किंवा सेंटेन्स बनवायचा आहे. ओके, देन प्रेझेंट ऍटलिस्ट 10 सेंटेन्सेस. अशा पद्धतीच आपल्याला ऍटलिस्ट म्हणजे किमान आपल्याला 10 सेंटेन्सेस बनवायचे आहेत. मग फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला, या ठिकाणचं रन घेतलंय आणि या बास्केट मधलं अराउंड घेतलंय. दोन्ही मध्ये आपल्याला वर्ड्स घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी असा फ्रेज तयार होईल रन अराउंड. ठीक आहे, या दोन पाट्या या ठिकाणी घेतल्या आहेत आणि आपल्याला दाखवलेलं आहे की रन इकडचं आणि अराउंड या ठिकाणचं घेतलेलं आहे आणि फ्रेज तयार करून दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आणखी फ्रेजेस बनवायचे आहेत, याचा आपण सराव करूया. चला तर मग ओके. आता या ठिकाणी कुठलाही आपण वर्ड्स घ्यायचा आहे. आता या ठिकाणची मी अर्थ टक्कळतो आणि त्यानुसार तुम्हाला मी सेंटेन्स बनवून दाखवतो. पा, आता या ठिकाणचा टर्न आहे तो आपण असं घेऊया. टर्न पहिला शब्द घेऊया टर्न. आता टर्नचे आपल्याला दोन किंवा तीन फ्रेजेस सहज बनवता येतील, कारण आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो की टर्न लेफ्ट हा एक फ्रेज तयार झाला. त्यानंतर टर्न राईट, टर्न मीन्स वळणे, टर्न लेफ्ट डावीकडे वळा, टर्न राईट उजवीकडे वळा, देन टर्न अराउंड, टर्न अराउंड म्हणजे चार सभोवती आपण वळणे किंवा फिरत राहणे, त्याला टर्न अराउंड असं म्हणतात. आपण तीन फ्रेज या ठिकाणी बनवलेले आहेत. आपण या ठिकाणी दुसरा आणखी एक वर्ड घेऊ शकतो क्लाइम, CLIMB. क्लाइम मीन्स चढणे, क्लाइम मीन्स चढणे, क्लाइम अप वरती चढणे, अँड क्लाइम डाऊन मीन्स वरतून खाली उतरणे. तर अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी फ्रेजेस
तैयार करू शकतो, याचा सराव विद्यार्थ्यांनी करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. देन रन रन अराउंड, देन पुढचा आपण वर्ड घेऊया कम. कम हियर आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो, कम हियर हा फ्रेज तयार झाला. कम हियर, देन आपण नंतर घेऊ शकतो गो गो देअर, तिथे जा किंवा तिकडे जा, तर अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी फ्रेज बनवू शकतो. देन आणखीन काय करू शकतो आपण, गो लेफ्ट गो राईट अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. गो लेफ्ट डावीकडे वळा किंवा डावीकडे जा, देन गो राईट. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण कमीत कमी 10 बनवलेले आहेत. आणखीन जर आपल्याला आणखीन बनवता येतात, देन क्लाइम अप क्लाइम डाऊन आपण बनवलेलं आहे. या सेंटेन्सेसचा विद्यार्थ्यांनी सराव करायचा आहे. फ्रेजेस कशा पद्धतीने बनवले जातात याचा आपण या ठिकाणी सराव घेतलेला आहे. टर्न लेफ्ट म्हणजे उजवीकडे वळा, टर्न राईट, टर्न लेफ्ट मीन्स डावीकडे वळा, टर्न राईट मीन्स उजवीकडे वळा, टर्न अराउंड म्हणजे सभोवती वळणे, विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे. देन क्लाइंब अप वर चढणे, क्लाइंब डाऊन खालीच उतरणे. देन रन अराउंड च्या सभोवती धावणे पळणे. देन कम हियर आपण एखाद्याला येण्यास सांगत असतो, आपण म्हणतो कम हियर आत या किंवा या या पद्धतीनं. देन गो देअर तिकडे जा, गो लेफ्ट डावीकडे जा, गो राईट उजवीकडे जा, अशा पद्धतीचे फ्रेजेस विद्यार्थ्यांना बनवता आले पाहिजे. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या या टॉपिकमध्ये बास्केटमध्ये जे या ठिकाणी वर्ड्स प्लेट दिलेले आहेत त्याच्या आधारे तुम्ही सुद्धा असा फ्रेजेस बनवायचा सराव करायचा आहे. त्याचबरोबर ते वर्ड्स दिलेले जे आहेत ते लिहायचे आहेत आपल्या नोटबुकमध्ये आणि पाठ सुद्धा करायचे आहेत. त्याचबरोबर घरी राहा, सुरक्षित राहा, स्टे होम स्टे सेफ, आणि स्वतःची काळजी घ्या, आणि त्याचबरोबर अभ्यास सुद्धा करा. थँक्यू.